हर हर महादेव। तुम्ही जाम देवाच्या शरीरात शिकत आहे घालू चाणा खाली शिकत परत यायचं आपल्याला रिटर्न वापर दिसते पद्धतीने पैसे येतात ते पण बघा खूप लुटतात इथे पहिल्यांदा आल्यावर खूप लुटतात आम्ही चाललो होतो 4 नंबर गेट वर अभिषेक साठी तिकीट काढायला तिकीट भेटत तिथे आणि धोती धोतर वगैरे तिकडेच भेटत चलो काल भैरव वगैरे जाऊ धोतर वगैरे सर्व ते घालून सर्व जाणार मग आम्ही अभिषेक घालणार रिटर्न मग जाणार हॉटेलवर 4 नंबर गेटला गेलो होतो पण तिकीट असतो तिथे 4 वाजता होतो ओपन 750 रुपये आता उद्याच आम्ही आत्ता संध्याकाळी ऑनलाईन बुकिंग करून उद्याच आम्ही दर्शन घेणार आम्हाला आता ते ऑनलाइन उद्या सकाळी परत उठायचं आहे आम्हाला 6 वाजता परत अभिषेकला जायचं आहे आता ऑनलाईन आज संध्याकाळी 4 वाजता आम्हाला ऑनलाईन बुक करायचं आहे तेव्हा आम्हाला 6 वाजता उद्या आपल्याला कुठे कुठे फिरवणार आता काल भैरव काल भैरव सिटीचे 12 ते 5 मिनिटे आता गेला आता आम्ही चाललो रूम वर शहर के बाहेर आम्ही लोक जाने वाले तर नंतरला आम्ही शहराच्या बाहेर आम्ही सर्व जाऊन मग आम्ही परत हॉटेलवर येतो चाललोय आणि अजून 5 मंदिर आहेत असे सर्व रेडी झालेत कपडे बिपडे घालून झपापेट नाश्ता केला भरपेट नाश्ता केले भरपेट नाश्ता पिंटू सेट किया है पिंटू सेट मुरलीवाला ढाबा आता आम्ही जेवून निघालोय सेकंड मंगलनाथ टेम्पल मध्ये चाललोय हा परिवार
जय काल वा काल काल शंभो जीवन होया मृत्यू काल आपला की उडत राहला आता तुम्ही बाय वाढला भाई इसके साथ ना हो जा सकता है ना मोबाइल में पता नहीं मैं आपको वीडियो बनाता हूं जानकारी बता दो मंदिर के बारे में कुछ तो जानना पड़ेगा मेरे को पहले बता मेरे साथ ही करना इसका इसका लाउंड नाम है बच्चा शादी के पहले एंजॉय कर लेता था इंसान शादी बाद अश्विन ने चोरून धन्यवाद लेकिन ये भारत का पहला शिव मंदिर है यहाँ पर आपको नंदी नहीं मिलेगा नंदी की जगह खड़ा है भेड़ भेड़ यानी भेड़ा जो राजस्थान को जाना बदले देगा मंदिर का बाहर भेड़ है आता आम्ही आले तिसऱ्या मंदिरामध्ये दर्शन करूया बॅक साइड आहे मंदिराची मैं तो चाललो काल भैरवला माझी दारू इकडे तुला काय काम आहे साइड ला ले तो आशिष तुम्हाला आहे का नाही बैलगाडा शर्यत जय हनुमान जय हनुमान जय बजरंग बली आता आम्ही एंट्री करतो इथे हे गुफेत आहे एकदम चला लवकर पहिला वरती नाही तर वाट लागेल एसी बंद आहे एसी अशी बाबा
आता या दुसऱ्या गोपीचंद गुफा मध्ये चाललो आम्ही 2 नंबर. हर हर महादेव. आता आमचे 5 मंदिर झालेले आहेत, 5 करून आम्ही आता हॉटेलवर चाललोय. झोपलो तर झोपू आम्ही आता जाऊन डायरेक्ट, नाहीतर कारण की उद्या सकाळी आम्हाला 8:45 पिंट्या बॉबी प्रथमेश वाडेकर याचा आणि आशिष गिरी जल अभिषेक त्यांचा 8:45 आहे आणि आमचं 10:30 आसपास आहे ना आपला. आणि कसं आहे आज इकडे लास्टिंग वस्ती आहे, त्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडला काय हवंय ना हवे, मम्मी पप्पांना काय लागते तुम्ही काही फोन करा आणि सचिन बोरला ईमेल करा, ईमेल करा, लाईक करा, फॉलो करा. आजची रात्र महत्वाची टिप्पणी आहे तुम्हाला की आम्ही येतोय, आमचे फ्रेंड्स असतील कोणी डीएम करत असतील आम्हाला, तर आमच्याकडे धाग्याशिवाय दुसरं काही भेटणार नाही, तुम्ही उगाच खालती जा आम्हाला कुठली गोष्ट आणायला सांगू नका, फक्त धागे मिळतील. ओनली फॉर कॉस्ट त्याची 20 रुपये आहे, ते जीपे केले तरी चालतील, ही सेवा उपलब्ध आहे. हॉटेल राजकुमार मध्ये आम्ही आलो आता. खूप मोठी किस्से आहे म्हणजे ऑर्डर करायला तो आजची नाईट आमची उज्जैन मध्ये लास्टची आहे. उद्या आम्ही ओंकारेश्वरला उज्जैनचं दर्शन केलं सकाळी, आम्ही ओंकारेश्वरला जाणार आणि मग तिकडनं निघून मग आम्ही त्र्यंबकेश्वरला जायचं प्लॅन चालू आहे. हा आमचा भाई आहे, 2 दिवस आम्हाला फिरवत होता पूर्ण. थँक यू सो मच. नंबर इन्स्टा आय डी सगळे बरोबर ना, स्माईल बघ, बाईको लाईक करो, फॉलो करो. जेवण झालंय आता, सर्व डेझर्ट खायला पटापट जेवत आहेत दोघं पण, आश्विन आणि सचिन. हा श्रीखंड लवर आहे, आ रहा है क्या? हा खाना मुंबई मुंबई तोंडा फ्लॅश मार ले आ रहा. किन्नर चारक के
ब्लैकी 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 ब्लैकी